काय करते तू? आणि मोठे पण आहेत जोडवींचे डिझाईन किती छान छान आहेत. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? तर मी आता आली आईकडे. आता अधिक महिना चालू आहे ना, तर आई मला आणि ताईला जोडव्या करायच्यात दोघींना. त्यासाठी मग तिने फोन करून बोलवलं होतं, म्हणून मग आले. आता आले मी आईकडं. आता चहा घेते. आई चहा पिते. पप्पा स्वेटर वगैरे घालून बसले, थंडी वाजते. पप्पा पप्पा नमस्कार करतात. कुठली सिरियल लागली? दीदीचा चाललाय अभ्यास. अभ्यास करता करता आम्ही घेतो चहा. काय करते तू? तीळ चटणी शेंगांची चटणी संपल्या. आता मी रांगात चालले जोडवी घ्यायला. आईने दिलेत पैसे, आई तर्फे सगळ्यांना. आदित मासाचं वाण आहे ना आई, वाणच म्हणतात ना. तारिका आणि मी चालले. आता चल चला पप्पा, येते मी. तो पण छान आहे ना. दिवा पाहते मी. तुपाची वात लावायची. हा ठीक आहे बघा. किती 1000 कितीच जाईल हा? काय म्हणते बघू. का दीदी गोल घेऊ गा? असा असं काही नाही आहे ना. हा हा हे बघू. हॅलो बोल ना. हा दाखवायचे तुम्ही जोडवींचे डिझाईन किती छान छान आहेत. ह्या सगळ्या जोडव्या आहेत. हा खूप सुंदर आहेत. चल घेतल्या आता जोडव्या. खूप उशीर झाला, दुकान पण बंद झालं. चला आलो पण. आता आलो आम्ही घरी आणि आणल्या जोडव्या. हे पहा हे बघा, पाच जोड आणलेत. तिला अधिक महिन्यात 5 जणींना द्यायचे, तिची इच्छा आहे त्यामुळं. आणि सेम घेतले सगळ्यांना. हे बघा अशा घेतल्या. सगळ्यांना सारख्याच घेतल्या. तुला आवडल्या का? आणि मला असेच आवडतात नाजूक. माझ्या आत्ताच्या पण नाजूकच आहेत अशाच. आता जेवण करून निघणार मी.
दीदी केस कधी कापले तू? आता जेवायला आईनी कढी केली आहे भजीची आणि शेंगदाण्याची चटणी मस्त झाली कढी. तिकडे ठेवलंस का? पप्पांना दिलं का? आता जेवायला घेतले या मंडळी जेवायला. कढी खाल्ली का तुम्ही पप्पा दुपारी? कशी झाली? आईच्या हातची कढी भाऊला खूप आवडते आहे ना आई? का तू नाही खात दीदी कढी? इथं बस ना दीदी. तू नाही घेत काय? छान आणल्या भाऊ जोडव्या. हा पाच आणल्या तीन तीन ग्रॅमच्या. हा हे काय अशा सेम दिवा घ्यायचा होता मला चांदीचा जसा पाहिजे तसा नव्हता. मी म्हंटल आता घ्यायचा तर एकदाच घ्यायचा मोठा तुपाची वातीसाठी. तसा आहे माझ्याकडं तूप वातीसाठी 1000 आहे असा दिवा. हे काय हाच बघितलं ना दीदी आपण? हा हे आर्य आलं होत आता नाही मला काय बस स्टॉपवर आर्य सारखं दिसतो पूर्व थांबलं म्हणलं नाही तू फोन केलता ना आर्य घरी होता ना चलो बाय बाय दीदी बाय बाय चल आई बाय.